चौदा विदेश गणराया बापा मोरिया तुझे नाम घेतो आलो तुझे गुण गाया माझी अशी भक्ति तू घालू नको सुवाया रणाळी नाच तू ये गणराया श्री गणपती गजानना तुझा चरणी आराधना आ
जीवनाती मिलाली आसी एक ठोकरी अहंकार जळले तेव्हा मज कळले प्रभु चरणासी हे दोन्ही हात जुळले हरी भजनी हरी भजनी हरी Yeah.
सिरुन चोरी करी लंगड़ा बाहेरुन कोणी तेरी बोबड़ा चापाठीत बसला मार तो बोमा मारी मने कृष्णा पळ पळ नाही तर बाजू आली तुझावरी राधा राधा ही रागात आली तीन मार द्वापर युगाचा जन्म कोणत्या नक्षत्रात व कोणत्या दिवशी झाला याचा उत्तर बुवा तुम्ही शास्त्र आधारे बरोबर द्यायचं आहे, नाहीतर उगाच कुठेतरी फेकांफेकी कराल असं काही करू नका। मग नको मला बोलू वेडावली राधा दिवानी वाजविता पावा कृष्णाकडे जी करून धावा प्रेमाचा कावा बरजणीच्या भरात इन कानाला मारली मिठी मिठी मारता कानाने पण केली नाही खोटी थोरे तारे करता ही ना, नको नको मन के मना।
देत आहे, जरा ऐका। द्वापर युगाचा जन्म कार्तिक शुद्ध नवमी बुधवारी अनुराधा नक्षत्री झाला, हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर। शक्तीवाले बुवा, आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारत आहे, भगवान शंकराच्या सासऱ्याचं नाव काय, भगवान शंकराच्या सासऱ्याचं नाव काय, याचं तुम्ही उत्तर द्यायचं आहे।